मंडळी, सध्या बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाची चांगली चर्चा रंगली आहे. गेले 4 सीझन या कार्यक्रमाची जबाबदारी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती. मात्र यावर्षी पहिल्यांदाच रितेश देशमुख बिग बॉस मराठीचं होस्टिंग करताना दिसतात. या 5व्या सीझनला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर टेलिव्हिजन व ऑनलाईन TRP मध्येही बिग बॉस मराठीचा दबदबा पाहायला मिळतोय. तर या आठवड्याच्या ऑनलाईन TRP मध्ये कोणत्या मालिकांनी बाजी मारली हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बिग बॉस मराठीचं 5वं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. घरात दररोज होणारे वाद, टास्क आणि त्यानंतर रितेश देशमुख ज्याप्रमाणे या सगळ्या सदस्यांची शाळा घेतात, या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंती उतरल्या असून अवघ्या एकच महिन्यात TRP च्या शर्यतीत या कार्यक्रमाचे 4थं स्थान पटकावलं आहे. शिवानी सुर्वेच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या लोकप्रिय मालिकेला मागे टाकत बिग बॉस मराठीने रेकॉर्ड ब्रेक ऑनलाईन TRP मिळवला आहे. ऑनलाईन TRP च्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी बाजी मारली ते पहा. तर टॉप 10 मालिकांचं सांगायचं झालं तर पहिल्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील ठरलं तर मग ही मालिका, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरीलच लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका, तर चौथ्या स्थानी आहे जिओ सिनेमावरील बिग बॉस मराठी सीझन नंबर 5, तर 5व्या स्थानावर आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही हॉटस्टारवरील मालिका, तर 6व्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरीलच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका, तर 7व्या स्थानी आहे Zee5 वरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका, तर 8व्या स्थानावर हॉटस्टारवरीलच येड लागलं प्रेमाचं ही मालिका, तर 9व्या स्थानावर आहे हॉटस्टारवरची मुरंबा, तर 10व्या स्थानी आहे Zee5 वरील पारू ही मालिका. तर ज्या पद्धतीने बिग बॉस मराठी सीझन 5 या शोला प्रेक्षकांची पसंती मिळते, त्यामुळे प्रेमाची गोष्ट आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला हा शो लवकरच मागे टाकेल असं पाहायला मिळतंय. कारण या शोचं आणि या दोन्ही मालिकेंच्या TRP मध्ये एक दुसऱ्या पॉईंटचाच फरक आहे. तर बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.